तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात काजू कतली सारखे लागणारे कोकणामध्ये सहज बनवले जाणारे गणपतीमध्ये फेमस असे काजू मोदक. ते कसे करायचे ते आपण पाहूयात. मी ते एक वाटी काजू घेतले आहेत. ते काजू आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एक पूड करून घ्यायची आहे. ती पूड आता आपल्याला बाजूला ठेवायची आहे आणि ह्यासाठी आपल्याला एक पाक तयार करायचा आहे. एकतरी पाक आपल्याला करण्यासाठी अर्धा कप पाणी आणि त्याचबरोबर अर्धा कप इथे आपल्याला साखर घ्यायची आहे. इथे मी वाटीच्या सहाय्याने जे मेजरमेंट घेतलं आहे. आता हे सतत ढवळून आपल्याला हाय फ्लेमवर त्याचा एकतरी पाक तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा आपला पाक रेडी आहे. आता तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आता कढईमध्ये 2 चमचे आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आणि जी आपण काजूची पूड तयार केली होती ती ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे आणि एक खमंग सुगंध येईपर्यंत ती काजू पूड आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता काजूला स्वतःचा असा एक तेलकटपणा असतो. आता ह्यात आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे. तुम्ही इथे केसर दुधाचाही थोडासा वापर करू शकता. थोडंसं मिक्स करून झालं की त्यात आपल्याला 1/2 चम्मच वेलची पूड आणि त्याचबरोबर 1 चम्मच आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे. थोडं मिक्स करून झालं की जो आपण पाक तयार केला होता त्याच्यात थोडंसं केसर टाकून थोडासा पाक ह्याच्यात आपल्याला ॲड करायचा आहे. पाक तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता. असा गोळा झाला की त्यात पुन्हा आपल्याला थोडासा पाक आणि 1 टेबलस्पून मिल्क पावडर आणि त्याचबरोबर आपल्याला ह्यात 1 टीस्पून तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याचा मिडियम फ्लेमवर एक गोळा होईपर्यंत ते आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे की नाही ते कसं कळणार. थोडासा हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाची एक गोळी बनता येते आहे की नाही ते बघायचं आहे. अशी व्यवस्थित गोळी तयार झाली की ते आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिक्सर थंड व्हायला द्यायचं आहे. एका परातीमध्ये काढून हे मिक्सर थंड झालं की त्याचे आपल्याला मोदकाच्या साच्याने मोदक रेडी करून घ्यायचे आहेत. हे जे आपण सारण केलं त्याचे जवळपास 11 मोदक तयार होतात. अशा पद्धतीने हे मोदक आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत आणि जवळपास 30 ते 45 मिनिटं ते आपल्याला रेस्ट व्हायला ठेवायचे आहेत जेणेकरून ते प्रॉपरली सेट होतील. आजची ही मोदकाची इन्स्टंट रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ती तुम्ही ह्या गणपतीला नक्कीच ट्राय कराल. अशाच नवनवीन क्विक आणि इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा. आणि हो, खुश रहा, आनंदी रहा.